स्टूडेंट टुडे वी आर गोइंग टू लर्न राइमिंग वर्ड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यमक जुळणारे शब्द अभ्यासणार आहोत. व्हाट इज द राइमिंग वर्ड? द वर्ड दॅट हॅव टू ऑर मोर वर्ड विच हॅव द सेम ऑर सिमिलर एंडिंग साऊंड. विद्यार्थी मित्रांनो, ज्या दोन किंवा अधिक शब्दांतील शेवटच्या अक्षरांचा उच्चार हा सारखा होतो अशा शब्दांना राइमिंग वर्ड असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, बॅट, कॅट, फॅट ह्या तीन शब्दातील शेवटचे अक्षरे ॲट 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 असे समान उच्चार होणारे आहेत. म्हणून बॅट, कॅट, फॅट या शब्दांना राइमिंग वर्ड असे म्हणतात. आपण आणखी एक उदाहरण अभ्यासू. बॉल, कॉल, टॉल ह्या तीन शब्दातील शेवटचे अक्षर ऑल 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 असे समान उच्चार होणार आहेत. म्हणून बॉल, कॉल, टॉल या शब्दांना राइमिंग वर्ड असे म्हणता येते. विद्यार्थी मित्रांनो, कवितेमध्येही आपल्याला राइमिंग वर्ड पाहायला मिळतात. चला तर आपण कवितेचंच उदाहरण घेऊयात. डिंग डॉंग बेल पुश इट इन द वेल या दोन ओळीतील शेवटचे शब्द पहा. बेल वेल या शब्दातील शेवटच्या अक्षरांचा उच्चार एल एल असा समान आहे. म्हणून बेल वेल या शब्दांना राइमिंग वर्ड असे म्हणतात. आपण राइमिंग वर्डचा सविस्तर अभ्यास पुढील भागात पाहू. थँक्यू.